हेलो फ्रेंड्स, मी प्रीति अनिल अनंतवार, प्रीति अनंतवार या कुकिंग चॅनलमध्ये म्हणजेच रेसिपीच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला नेहमी रस्साभाजी बनवायची असते तेव्हा आपण मसाला तयार करतो, पण आज आपण तेलात न भाजता मसाला बनवून घेणार आहोत आणि याची पण भाजी मस्त बनते. चला तर पाहू त्याची कृती. मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत किंवा मोठे कांदे घ्यायचे. याला आपण खलबत्त्याने फोडून घेणार आहोत. खलबत्ता नसेल तर तुम्ही दगडाच्या साह्याने सुद्धा हे कांदे फोडून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे दोन्ही कांदे फोडून घेतलेले आहेत. याला आपण अगदी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. कांदे फोडून भाजल्यामुळे मध्येपर्यंत भाजले जाते. अशा पद्धतीने खलबत्त्यांनी कांदे फोडून घेतलेले आहे. इथे मी थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे, साधारण अर्धी वाटी. मी इथे जाळी ठेवलेली आहे गॅसवर. गॅस चालू केलेला आहे. यावर आपण सर्व खोबरे उलटे करून ठेवलेले आहे आणि कांदेसुद्धा सालीसकटच भाजायचे आहे. यावरची साल काढायची नाही आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट टीप आहे. खोबरं खूप लवकर भाजलं जाते त्यामुळे याला पलटवत राहायचं आहे. हाताने पलटवलं तर हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने खोबरं भाजून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि कांदासुद्धा प्रत्येक बाजूने पलटून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा जास्त झालेला काळा भाग काढून घेऊ शकता तुम्ही. कांदा थोड्या थोड्या वेळाने आपण पलटून घ्यायचा आहे. चिमट्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने पलटून घ्यावे, नाही तर हाताला चटके बसू शकतात. तुम्ही पाहू शकता कांदा अगदी चांगल्या प्रकारे सर्व साईडनी पलटून भाजून घेत आहोत. खोबऱ्याचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घ्यायचा आहे. कांदासुद्धा थोडासा भाजतच आलेला आहे. थोडंसं भाजून घेऊ अजून आपण. तोपर्यंत खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक फिरून घेऊया. इकडे आपला कांदा भाजत आलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि कांदा प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊया. कांदा थंड झाल्यानंतर याच्यावरची जी साल आहे करपलेली, ती काढून घ्यायची आहे. थंड झाल्यावर काढायची आहे, गरम असताना काढलं तर चटके बसू शकतात. अशा प्रकारे कांद्यावरची साल थंड झाल्यावर काढून घेऊया. तोपर्यंत खोबरं मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे आपण. आणि यासोबतच कांद्यावरची साल काढल्यानंतर कांद्यासोबतच इथे लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या 2 ते 3 तिखट किती हवं त्यानुसार घ्यायचं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घेणार आहोत. यासोबतच पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घेणार आहोत. भाजून घेतलेले कांदे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकावे. भाजलेले शेंगदाणे पाव वाटी आणि लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3. तुमच्या तिखट किती हवं त्यानुसार घेऊ शकता. लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकलेला आहे. अद्रकचे छोटे तुकडे करून टाकावे आणि यामध्ये जिरे पण टाकू शकता आवडत असल्यास. हे सर्व मिश्रण अगदी बारीक फिरून घेतलेलं आहे. मी इथे चमच्याच्या साह्याने तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचा जर मसाला तुम्ही प्रत्येक ग्रेव्हीच्या भाजीसाठी वापरला तर अगदी चविष्ट भाजी तयार होते. आणि हा मसाला एअरटाईट डब्यामध्ये 2 ते 3 दिवस किंवा 4 ते 5 दिवससुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्यास अगदी चांगल्या प्रकारे राहतो. आणि आपल्याला जेव्हा गडबड असते किंवा घाई असते असा मसाला तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवल्यास वेळेवर हा मसाला वापरू शकतो रसाभाजीसाठी. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.